नमस्कार, मी आशिष जाधव, आजचा सवाल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज पुण्यातून विशेष आजचा सवाल करणार आहोत. जानेवारीच्या पंधरवड्यात कदाचित मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर महापालिकांसह 10 महापालिकांची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि ही निवडणूक का एकदा जाहीर झाली की मग राज्यामध्ये एक प्रकारची मिनी विधानसभा निवडणूक होते आहे, कारण महापालिकांबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुका लागणार आहेत. त्यातच पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेच्याही काही निवडणुका आहेत. असा हा निवडणुकीचा माहोल जानेवारी महिन्यापासून सुरू होऊ शकतो. पण सर्वांचं लक्ष असणार आहे ते मुंबई पुण्याकडं, तिथल्या महापालिकांच्या निवडणुकांकडं. आज आपण पुण्यात आहोत, आपल्या सोबत पुण्यातल्या सर्वपक्षीय प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पुण्याचे प्रश्न काय आहेत, पुण्याच्या प्रश्नांमध्ये काही राजकारण होत आहे का, त्यामध्ये श्रेयवादाची लढाई होते आहे का, हे तपासणार आहोत. मी सर्वात आधी सत्ताधारी पक्ष भाजपकडे जातोय. भाजप प्रत्येक गोष्टीचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी अलीकडं पुण्यात पुणे मेट्रोचं जे भूमिपूजन झालं, व्यासपीठावर भांडणं झाली, कार्यक्रम संपल्यावर भांडणं झाली, शिवसेनेनं भाजपवर आरोप केला, पालकमंत्र्यावर आरोप केला. भाजप श्रेयवादामध्ये इतकं पुढं का जात आहे? अजिबात भारतीय जनता पार्टीची अशी कुठलीही भूमिका नाही आहे की श्रेयवाद हवा. जे काम भारतीय जनता पार्टीने केलं त्याचं श्रेय जनमत भारतीय जनता पार्टीबरोबर असणं हे जर का आपण गैर मानणार असताल तर हे चुकीचं आहे. कारण भारतीय जनता पार्टीने गेली 12 वर्षं रखडलेली मेट्रो मान्य केली, भारतीय जनता पार्टीने त्याचं भूमिपूजन केलं, माननीय पंतप्रधान आले, व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पवारसाहेब होते, शिवसेनेचे श्रीरंग बारणे होते, त्याच कार्यक्रमाला आले नव्हते, बारणे आले होते कार्यक्रमाला, व्यासपीठावर होते, बारणे आले होते, सुप्रिया सुळे आल्या नव्हत्या, त्यांना निमंत्रण असून सुद्धा. त्यामुळं सर्वपक्षीय लोकांना जे त्या प्रोटोकॉलमध्ये बसत होते, जे लोकसभेत निवडून आलेले होते, आणि त्याच्यावर अलीदा वर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद रावजी पवार साहेबांना पण या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळं असा कुठलाही श्रेयवादाचा प्रकार भारतीय जनता पार्टीकडनं होत नाही. परंतु भारतीय जनता पार्टीची झेप जेवढी उंच आहे कामाची, विकासाची, ह्या पुणे शहराचे सगळे जवळपास रखडलेले विषय भारतीय जनता पार्टी मार्गस्थ करण्याच्या मार्गावर आहे. मेट्रो चालू झाली, हिंजवडीचा दुसरा टप्पा माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केला, त्याचा तो जाहीर झाला. मेट्रोच्या संदर्भातच बोलूया, कारण पुणे मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते ठेवलं, त्यामध्ये राजकारण झालं तर ते दिसलं. शरद पवारांना व्यासपीठावर बसवलं पण त्यांना बोलू दिलं नाही, असे राष्ट्रवादीचेच नेते सांगतायत. खरं तर आता सध्या होत आहे काय, सत्ताधाऱ्यांनी म्हणजे भाजपनं कुठलीही कृती केली की पहिली टीका कोण करतं, तर शिवसेना करतं. पुणे भूमिपूजनाच्या बाबतीतही ते झालं, राष्ट्रवादीचे नेते बोलले नाहीत, पण तुमचे जे मंत्री आहेत कोण तर शिवतारे, विजय शिवतारे, ते असं म्हणाले की मला निमंत्रण दिलं नाही. आणि त्यांनी सरळ सरळ थेट आरोप पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांवर केला. सत्ताधारी पक्षाचे एक मंत्री म्हणून त्यांना खरं तर व्यासपीठावर बोलवणं गरजेचं होतं. शासनाचाच प्रोटोकॉल आहे की अशा शासकीय कार्यक्रमामध्ये, इव्हन आम्ही पुणे महापालिका म्हणून सुद्धा महाराष्ट्र शासनाने जो आम्हाला प्रोटोकॉल पाठवलेला आहे तो पाळतो. आणि महापालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये या शहरातले सर्व आमदार, खासदार, विधान परिषदेचे आमदार, माननीय मंत्री महोदय यांची नावं आम्ही त्या कार्यपत्रिकेवर टाकत असतो. भले एखादा आमदार, खासदार किंवा मंत्री त्या कार्यक्रमाला येऊ अथवा न येऊ, पण या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनामध्ये त्यांचं नाव जे वगळलं गेलं हे निश्चितच चांगलं झालेलं नाही आहे. तथापि पुणे शहरामध्ये मेट्रो होती आहे याचं पुणेकर म्हणून आम्ही सर्वजणांनी स्वागत करायचं ठरवलेलं आहे. आता या मेट्रोबद्दल अनेक वर्ष चर्चा झाल्या आणि चर्चा ऐकून पुणेकर कंटाळलेले आहेत, तर आता मेट्रोचं भूमिपूजन झालेलं आहे तर ती लवकर मेट्रो पूर्ण होऊन पुणेकरांच्या पदरी पडावी असं आमचं मत आहे. विकासाच्या कामामध्ये शिवसेना कधीही राजकारण आणत नाही आणि त्यामुळं काही ठिकाणी मान अपमान गिळून आम्ही लोकहिताच्या कामामध्ये पुढे असतो. आणि माननीय उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलं की सत्तेत असूनसुद्धा आमची बांधिलकी जनतेशी आहे, याचा अर्थ जनतेच्या हिताच्या विषयामध्ये आम्ही शक्यतो फार राजकारण आणत नाही. पण युती करू तेव्हा आम्ही आमचा निर्णय घेऊ असं उद्धवजींना म्हणायचं असं. उद्धवजींना काय म्हणायचं आपल्याला माहिती आहे, पण आम्ही
सत्तेची बांधिलकी आमची जनतेशी आहे, सत्तेशी नसून जनतेशी आहे ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनेची वेगळी भूमिका कायम दिसत आलेली आहे. प्रश्न राष्ट्रवादीचा आहे, महापौर पुण्यात राष्ट्रवादीचा आहे, शरद पवारासारखा नेता व्यासपीठावरती बसला होता, त्यांना बोलू दिलं त्याला जात नाही, हे कसं काय? आपण पाहिलं असेल की भाजपने कायमच आपली टिमकी वाजवण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून ह्या सत्तेत आल्यापासून चालू केलेला आहे. म्हणजे तसं पाहिलं तर मेट्रोचा प्रकल्प आघाडी सरकारनं त्या ठिकाणी पाठवला, मेट्रो तशी पाहिली तर कात्रज ते निगडी अशा मार्गाचा होता, पण त्याच्यामध्येही शॉर्ट करून त्यांनी तो मार्ग मान्य केला. आणि याच्या बाबतीत एक वर्षापूर्वी मी महापौर असताना पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, गडकरी साहेब, जावडेकर साहेब सगळ्यांची मीटिंग, व्यंकय्या नायडू सगळी मीटिंग दिल्लीमध्ये झाली होती एक वर्षापूर्वी. तेव्हा मिनिस्टरला मान्यता दिली, परंतु त्याच्यानंतर एक वर्ष लागलं फक्त PIBA आणि कॅबिनेटच्या मंजुरीसाठी. म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या आणि कोणत्या तरी योजना त्या शहरामध्ये आणायची आणि नागरिकांना एक वेगळ्या दिशेला न्यायचं अशी ही भूमिका भाजपने आजपर्यंत त्या ठिकाणी केलेली अजून होती. मुंबईमधलं आंबेडकरांचं स्मारक असेल, तिकडे आपण नंतर जाऊया. प्रश्न तोच आहे, तसं ते म्हणतात की महत्वाच्या परवानग्या राष्ट्रवादीनं सत्तेत असताना घेतलेल्या आहेत, जेव्हा सत्तेत राज्यात होते तेव्हा घेतल्या, आणि आता दोन वर्षात असं काय झालं की लागलीच भूमिपूजनासाठी पंतप्रधानांना आणून श्रेय भाजपनं आपल्याकडे घेतलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात खुलं सांगितलं की टेक्निकल ही परवानगी माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली नाही, उलट 250 वर त्रुटी ह्या मेट्रोत काढल्या आणि पुन्हा खाली पाठवल्या. त्या सर्व त्रुटी ह्या सरकारने दुरुस्त केल्या. ह्या शहरातल्या NGOंचं काही म्हणणं होतं रूट्सबद्दलचं, तो वेगळा रूट तयार केला, सर्वानुमते त्याच्यावर बापट आयोग नेमला, बापट कमिटी नेमली बापट साहेबांच्या अध्यक्षतेखाली, त्यात NGOs आणि इथले इंडस्ट्रियलिस्टांची एक कमिटी केली, त्यांच्या सर्वानुमते जो रूट फायनल झाला त्याला अंतिम DPRमध्ये त्याचा समावेश केला. आणि हे सगळे अडथळे दूर करून PIBA असेल, त्याच्यानंतर मंत्रिमंडळाची मान्यता असेल, त्याला केंद्र ह्या सर्व कर्जाला केंद्र सरकारची हमी असेल, राज्य शासनाचा ठराव असेल, राज्य सरकारची मंजुरी असेल, हे सर्व जी काय त्याची लढाई असते मेट्रोची शासकीय स्तरावरची, हे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केली आहे आणि ती लोकांना कळतीय. त्यामुळे लोकांनी आता कितीही काय म्हणलं की ही मेट्रो आम्ही आणली, तर गेली 12 वर्ष ह्या तिन्ही स्तरावर महापालिकेत राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे तिन्हीकडं आपण पूर्ण बहुमतात असताना हे करू शकले. पुन्हा टिमकी वाजवायला मोकळा आहे. प्रश्न तोच आहे, जसं ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी भाषणात काय सांगितलं, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 250 वर त्रुटी काढल्या आणि म्हणून हा प्रस्ताव पारगळला, पुन्हा त्यांनी भांडणं लावली काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये. आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते तुम्ही प्रतिकात्मक भूमिपूजन करताय आदल्या दिवशी. विषय जर त्यांचं जर स्मरणशक्ती असेल तर त्यांनी आपली स्मरणशक्ती थोडी ताकदवर करावी. जर त्यांना खरंच त्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यां केंद्र सरकारला जर पुण्याची मेट्रो आस्था असती तर 2 वर्षापूर्वी नागपूरची मेट्रो मान्य करताना पुण्याची मेट्रो का नाही मान्य केली? नागपूरच्या मेट्रोच्या अगोदर 1 वर्षा अगोदर आमची मेट्रोचा प्रस्ताव गेलेला होता. बरं, दुसरा विषय 2006 सालापासून आम्ही त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं, त्याला दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला मानणं, ह्यांच्याच खासदारांनी विरोध करणं, पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी विरोध करणं, अंडरग्राऊंड असावी, ओव्हरहेड नसावी, हे 3-3 वर्ष ह्यांनी घालवले. आणि जर तुम्हाला एवढं असं त्यावेळेला ज्यावेळेला नागपूर मेट्रोचा विषय कॅबिनेट समोर येणार, आम्ही सर्व काँग्रेसचे मिळून ह्या खासदारांच्या घरी गेलतो अनिल शिरोळींच्या, की तुम्ही फक्त पत्र द्या मोदीजींना की नागपूरच्या मेट्रोबरोबर पुण्याची मेट्रो करा, ते स्पष्ट म्हणले नाही 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 असं पत्र आम्हाला देता येत नाही. म्हणजे एवढी लोकशाहीची पायमल्ली होते की साध्या खासदाराला सुद्धा मोदीजींना पत्र देता येत नाही. मग त्यांची बांधिलकी ह्या पुण्याशी आहे का कुणाशी आहे? मग आमचा विषय एवढा येतो, जर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला नेमणूक, सर्वे करणं, त्याचे ठराव पास करणं, राज्य आणि केंद्र सरकारने फक्त 20% PIBA मान्यता दिली, राज्य सरकारने ह्याच्या कर्जाचं दायित्व स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलं, मग जर आमचे 80% योगदान असेल तर मग त्याचं ओपनिंगसुद्धा महानगरपालिकेने ठरवावं. त्यांनी 20% मान्यता दिली आणि परस्पर ओपनिंग करणार म्हणून पण गेलं. मग ह्याला म्हणतात आयत्या बिळावर नागोबा, म्हणजे स्वतः काही करायचं नाही. मान्य आहे शेवटचा घाव त्यांनी टाकला म्हणून भिंत पडली, पण पहिल्या 100 घाव तर आम्हीच टाकले ती भिंत पाडायला. तेव्हा शेवटचे नेते म्हणून एक प्रश्न विचारायचा, अगदी असं का होतं की ऐनवेळी
भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये छुपा समझौता होता, जसं आपण पुणे भूमिपूजनाचा मेट्रोच्या कार्यक्रम बघितला. शरद पवार ऐनवेळी नाही नाही म्हणता म्हणता व्यासपीठावर आलेच ना, महापौरी व्यासपीठावर गेलेच ना, हे असं का होतं प्रत्येक वेळेस? काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्याला कोणत्याही कारवाईची भीती भ्यायची गरज नाही आहे. आम्ही आणि आम्ही सुरुवातीपासून, मग कोणताही विषय असो, आम्ही काँग्रेसवाल्यांनीच एकमेव पक्ष आहे जो भाजप राष्ट्रवादी विषयी विचारतोय. मी भाजप राष्ट्रवादी विषयी विचारतोय. भाजपला विरोध केला आणि जे पक्ष भाजपला विरोध करत नाही ते कोणत्या कारवाईला घाबरतात हे त्यांनीच सांगितलं पाहिजे. त्यांनी म्हणजे कोणी? राष्ट्रवादीने. राष्ट्रवादी कारवाईला घाबरते म्हणून व्यासपीठावर जाते? आम्ही निर्भीड आहोत, आम्ही स्पष्ट आहोत, म्हणून आम्ही ओपनली विरोध करतो. शेवटच्या क्षणाला आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत नाही आणि श्रेयवादासाठी तर नाहीच नाही. या पुणे शहराला सुद्धा माहिती आहे की मेट्रोसाठी आम्ही काय योगदान दिलं, म्हणून आज कुणी किती टिमकी वाजवली तरी त्यांना चांगली कल्पना आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो, आज आमच्या पक्षात नसतील पण सुरेशभाई कलमाडी ह्यांनी मेट्रोची ओळख पुणे शहराला करून दिली होती, त्याच्यानंतर वारंवार ह्यांनी त्याच्यावर टीकासुद्धा केली होती आणि आज जेव्हा मान्यतेची वेळ आली तेव्हा विसरले की हे किती वर्ष टीका करत होते. राष्ट्रवादीला कारवाईची भीती वाटते म्हणूनच मांडीला मांडी घालून राष्ट्रवादीचे नेते बसतात भाजप बरोबर? असं काही नाही आहे, कारवाई वगैरे विषय नाही आहे. ज्या काही गोष्टी आपल्या समोर आहात, शेवटी मेट्रोसाठी जे काही प्रयत्न केले पवारसाहेबांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आणि शहराचा विकास होते, शहरामध्ये मेट्रो येते आणि पंतप्रधान त्या मेट्रोच्या भूमिपूजनाला येतात, एक प्रोटोकॉल म्हणून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. हाच दृष्टिकोन पवारसाहेबांचा राहिलेला आहे आणि पुणेकरांसाठी आणि पुण्याच्या जर विकासासाठी अजिबात कोणत्याही प्रकारचं राजकारण आम्ही कधी आजपर्यंत केलं नाही आणि त्या पद्धतीची भूमिका कायम त्या ठिकाणी राहिलेली आमची. राष्ट्रवादी नेहमी विकासाबरोबर राहिली असा दावा राष्ट्रवादीचे नेहमी नेते नेहमीच करतात. मनसेला काय वाटतं या सगळ्यामध्ये? मनसेची काही भूमिका आहे पुण्यात तरी? स्वतःची स्वतःची भूमिका पुण्यात नक्कीच आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा आहे. त्या ठिकाणी मेट्रोच्या उद्घाटनाच्या प्रसंगी गटनेता म्हणून मी सुद्धा उपस्थित राहिलो होतो. कारण राजसाहेबांना विचारलं, साहेबांनी सांगितलं की उद्घाटन आहे आणि पंतप्रधानांना त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. या ठिकाणी मला सांगायचं महत्त्वाचा विषय असा की मेट्रो काँग्रेसच्या काळात येत होती परंतु काही कारणासह ती भाजपच्या काळात आली. भाजपच्या काळात आल्यानंतर 2.5 वर्ष त्याला उशीर झाला. उशीर कोणामुळे झाला? फक्त पुण्यातल्या खासदारामुळे झाला की मेट्रो कशी हवी, ओव्हरहेड हवी का अंडरग्राऊंड हवी का कशा पद्धतीने. आणि आज 4,500 कोटी रुपयाचं नुकसान आपलं फक्त मेट्रोसाठी होतं आहे कारण की मेट्रो लेट झाली म्हणून. हे नुकसानाची जबाबदारी कोण घेणार आहे? भाजपवाले ते नुकसानची जबाबदारी घेणार आहे का? मेट्रोचं उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर गेलेले आहे. म्हणजे पुणे महानगरपालिकेची इलेक्शन सुद्धा नरेंद्र मोदींचं नाव घेऊन करावं लागते की काय असं आम्हाला या ठिकाणी नमूद करू शकतं. म्हणजे नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आणि उद्घाटन करणार मेट्रोचं नसून ते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं उद्घाटन भूमिपूजन किंवा काय असेल त्या पद्धतीने त्यांनी केलं. भाजपनं प्रचाराचा नारळ फोडला तो सुद्धा शरद पवारांच्या साक्षीनं. असं म्हणता येणार नाहीये. भाजपनं ज्या काय योजना आणली किंवा जे मेट्रो मान्य केली हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण पाहिलं असेल. मुंबईमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसुद्धा अशाच प्रकारे केले. आज शिवस्मारकाची घोषणा केली त्याचं मुंबई जिंकलं, ह्या मुंबईच्या निवडणुका डोळ्यासमोर. हे त्यांनी जे सांगितलं हे बरोबर आहे, परंतु विकासासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील राहिलो आहे. विकासवादी विकासासाठी कायम बरोबर आहे सत्ताधारांच्या, तेच राष्ट्रवादीचे नेते म्हणतात. हा झाला पुणे मेट्रोचा प्रश्न. पण एक दुसरा प्रश्न आहे जो पुणेकरांना सतावतोय, तो म्हणजे डीपी प्लॅनचा. रिवाइज डीपी प्लॅन आता मंजूर व्हायला आलेला आहे, यावरनं सुद्धा तुमचं सरकार श्रेय घेत आहे. सरकार पुन्हा टिमकी वाजवत आहे की डीपी प्लॅन आमचाच, डीपी प्लॅन आमच्याच मुख्यमंत्र्यांनी आणलाय, डीपी प्लॅन आम्हीच लागू करू. कदाचित निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी डीपी प्लॅन पुणेकरांना दिलेला असेल. निश्चितपणे ह्याच मुख्यमंत्र्यांनी ह्या महाराष्ट्रातले सर्वाधिक डेव्हलपमेंट प्लॅनवर सही केलेली आहे. आत्तापर्यंत रखडलेले जवळपास 18 शहरांचे डेव्हलपमेंट प्लॅन माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेले आहेत. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचं कारणच नाही. 2019 सगळे हिशोब घेणार आहेत. नाही, हिशोब द्यायला आणि घ्यायला भारतीय जनता पार्टी समर्थ आहे. भारतीय जनता पार्टी कुठल्याच हिशोबाला चुकतं करायला कधीच मागं राहिली नाही आहे. त्यामुळं पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन एकदम योग्य स्थितीत, सुंदर आणि या शहराच्या हिताचा होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जाहीर केलं आहे की जरी अजून 1 वर्ष मुदत आहे आम्हाला, शासकीय मुदत, त्याला जी कायद्याची मुदत आहे, अजून 1 वर्ष मुदत, अजून मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर 1 वर्षाची मुदत बाकी आहे.
परंतु तेवढी मुदत कधीही भारतीय जनता पार्टी घेणार नाही. या मुख्यमंत्र्यांची एकूण कार्यपद्धती बघता या निवडणुकीच्या अगोदरच हा डेव्हलपमेंट प्लॅन पुणे शहराला उपलब्ध होईल. बरोबर आहे, निवडणुकीच्या तोंडावरच डीपी प्लॅन सुद्धा येणार आहे, पण तो बिल्डर धार्जिणा असेल अशी टीका होते, आणि त्यात राष्ट्रवादीचं मोठं योगदान असेल तो रिवाईज करण्यात अशीही टीका होते. राष्ट्रवादीचं योगदान असण्याचं कारणच नाही, सत्ताशेवटी भाजपची राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये, राज्यातला डीपी आपण पाहताय, कारण त्यांनी जी त्रिसदस्यीय समिती ही मुख्यमंत्र्यांनीच नेमलेली होती, त्या त्रिसदस्यीय समितीने किती आरक्षण बदलली ह्याचा लोकांच्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि आत्ता जो डीपी येतोय, आज मला सांगा ना, आमच्याकडनं डीपी त्यांनी काढून घेतल्यानंतर आज वर्ष होऊन गेलं तरी डीपी शहराला देत नाही आहेत. शेवटी निवडणुकांची वाट बघत बसलेत. कधी एकदा ज्या निवडणुका लागतात, आचारसंहितेची तारीख जेव्हा फायनल होईल त्याच्या अगोदर दोन तीन दिवस डीपी शहरासाठी जाहीर केलेला असेल, म्हणजे आम्ही काहीतरी काम केले, आम्ही काही डीपी प्लॅन येणार आहे. काँग्रेसचे काही आक्षेप आहेत या डीपी प्लॅनवर जो रिवाईज होतोय, यामध्ये तुम्हाला काही पुन्हा भाजप राष्ट्रवादीचं साटोलोटं दिसतंय? कारण पुणे म्हटलं की अजितदादा आणि आता गिरीश बापट या दोघांचं काही संगनमत आहे का अशी कुजबुज लोकांमध्ये आधीच सुरू होते. सुरुवातीपासून ज्या वेळेला डीपी वेळेच्या अगोदर बापट साहेबांनी नेला, त्यावेळेला सांगितलं की 3 महिन्यात आम्ही देतो, आज वर्ष उलटून गेलं. त्यावेळेला सुद्धा डीपी सभागृहात करता आला असता, पण राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये एकमत होत नव्हतं. तो झाला दोघांचा विषय. त्यानंतर तो त्रिसदस्य समितीकडे गेला, 390 आरक्षणं बदलली, आणि 390 आरक्षणं बदलून सुद्धा या पुण्यातला 1 खासदार आणि 8 आमदार 1 शब्द काढत नाही. आम्ही बोललो होतो, बापट साहेब म्हणले होते की आम्ही तुमच्यावर फौजदारी करणार. आमची चॅलेंज आहे आज सुद्धा की त्या जिथं त्रिसदस्य समिती बसत होती तिथं CCTV कॅमेरा आहे, त्याचे फुटेज ओपन करा, आणि जे जे नेते तिथे येत होते, बहुतांश भाजपचे नेते, त्यांच्या लोकांना कळू द्या आणि तुम्ही किती बदललेत आणि किती नाही हे जनतेसमोर हिअरिंग करा, आणि मग आम्हाला बघायचं की तुम्ही किती जणांवर फौजदारी करता आणि किती जणांना जेलमध्ये टाकता. म्हणून त्याही वेळेला आम्ही बोललो होतो, आणि आताही सांगतो की वेळेअभावी घेऊन जाणं आणि आयत्या वेळेवर नागोबा बनणं हे भाजपची जुनी सवय. 2 वर्षात स्वतःची कोणतीही योजना नाही. काँग्रेसने केलेल्या गोष्टींवरच आजपर्यंत डमकी वाजवायची. राष्ट्रवादीने केलं ना सगळं पुण्यामध्ये. राष्ट्रवादी डीपीचा जो विषय आहे, हा डीपीचा विषय राष्ट्रवादीच करत होते ना, पण वेळेच्या आधीच काढून घेतला. त्याच्यामध्ये पण राज्य शासनाने घेतला ताब्यात, म्हणजे सगळ्याच गोष्टी झाल्या. काँग्रेसच्या मुख्यमंत्री आडवे आले होते असती का? काँग्रेसचे मुख्यमंत्री डीपी मध्ये आडवे आले होते याच्यामध्ये. आताच्या याच्यामध्ये मागील ज्यावेळेस डीपीचं काम चालू होतं तेव्हा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडे अनेक वेळा प्रस्ताव सादर केले होते, मुदतवाढीच्या बाबतीमधले होते. त्या बाबतीत त्याला अनेक वेळा आपलं केराची टोपली दाखवण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांनी त्या काळच्या केलेला होता काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी. आपला याचाच फायदा होतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले गेल्या सरकारमधले जे भांडणं आहेत ना, आणि त्यामुळे जे प्रकल्प रखडले त्याचा आज भाजपला फायदा होतोय. माननीय पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितलं की अनेक प्रकल्प, चांगले प्रकल्प, लोकहिताचे प्रकल्प या मागील सरकारने माझ्यासाठी सोडून गेलेत, कारण त्यांना ते करताच आले नाहीत. त्यातलाच डीपी आहे. 450 उपसूचना परस्पर विरोधी या सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी काँग्रेसनी एकत्रित मान्य केल्या आणि त्यांच्यात एकमत झालं नाही. ते कुठल्या मुद्द्यावर झालं नाही त्याची चर्चा मी या कॅमेऱ्यासमोर करू इच्छित नाही, परंतु पूर्ण शहराला माहिती आहे की काय झालं त्या डीपी बद्दल आणि का राष्ट्रवादीचे नगरसेवक बाहेर जात होते आणि काल काय काँग्रेसमध्ये कोलाहल तयार होता. आणि त्याचमुळं ह्या सगळ्या विषयात हा राज्य सरकारनी त्या मुदतीच न झाल्यामुळं ती जी मुदत होती महानगरपालिकेला ती मुदत संपली. ती मुदत संपल्यानंतर राज्य सरकारकडनं ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे कुठलंही गैरकृत्य केलेलं नाहीये. जे भाजप बरोबर निद्रिस्त भागीदार म्हणून काम करता शिवसेना, कारण आता सरकारमध्ये आपण बघितलं 5 कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे आहे पण अधिकार मात्र नाही. आता इथं पुण्यात शिवसेनेची काही वेगळी भूमिका आहे का, खास करून डीपी प्लॅनला घेऊन? निश्चितपणे, कारण विकास आराखडा हा शहराचा विकासाचा केंद्रबिंदू आहे आणि या विकास आराखड्याची काँग्रेस राष्ट्रवादीने जेवढी वाट लावली नाही तेवढी मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की हे शासनामधले जे प्रमुख बसलेले आहेत ते लावत आहेत. कोणत्या शासनामधले? ह्या आत्ता आमचं जे शासन महाराष्ट्रामध्ये आहे. मला बोलूया ना प्रमुख पक्ष म्हणजे भाजप, भारतीय जनता पार्टी आणि भारतीय पक्ष आहे. शिवसेना पण सहकारी पक्ष आहे. विसुकांनी वाटलं नाही. मी जबाबदारी सांगतो. नगर रचना मंत्रालय जे आहे, अर्बन डेव्हलपमेंट मंत्र्यांकडे आहे, मंत्र्यांकडे
आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या कामाचा उरक मोठा आहे. पण ह्या पुणे शहराचं दुर्दैव असं आहे की पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनीसुद्धा ह्या शहराला सापत्न भावना दिलेली आहे आणि आजचं शासनसुद्धा त्याच पद्धतीने या शहराकडे बघतंय. या शहरामध्ये 8 आमदार आणि 1 खासदार ह्या पुणेकर नागरिकांनी निवडून दिले. ते सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकांच्या विकासावरच शासन सत्तेत आल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अध्यादेश काढला आणि 6 मीटर रस्त्यावर जे डेव्हलपमेंट होत होती त्या डेव्हलपमेंटला त्यांनी त्या ठिकाणी बाधा आणलेली आहे. आणि आज अनेक सोसायट्या पुनर्विकासाच्यासाठी त्या ठिकाणी आपले प्रकल्प दाखल करण्याच्या मनस्थितीत आहेत, पण त्यांना ते करता येत नाहीत. लाखो मध्यमवर्गीय पुणे शहराचा मध्यभाग, पेठांचा भाग, ह्या सगळ्या भागाचा विकास आराखडा या शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळं या ठिकाणी रखडलेला आहे. या शासनाच्या माध्यमातून पुणे शहराच्या विकास आराखड्याची इतकी चेष्टा झालेली आहे, कारण जर यांनी वेळेत केला नाही, तुम्ही घेतला तर तुम्ही तो 2 महिन्यामध्ये करून टाकायला होता. त्या शासनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये जे 2 मोठे सनदी अधिकारी बसलेले आहेत, मुख्यमंत्र्यांचे PS जे आहेत ते माननीय प्रवीण सिंग परदेशी आहेत, ते याच महापालिकेचे आयुक्त होते, आणि UDचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत डॉक्टर नितीन करीर, ते देखील या पुण्याचेच आयुक्त होते. त्यामुळं ह्या दोघांनी निश्चितपणे लवकर आराखडा या दोघांच्या माध्यमातून होऊ शकला असता, पण यांना देखील विकास आराखडा लांबणीवर टाकायचा आणि बिल्डर धार्जिणी धोरणं ह्या शहरावर लादायची, अशाच पद्धतीने या शहराच्या विकासाची वाट लावण्याचं धोरण आहे असं मला वाटतं. या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी जी चूक केली तीच चूक आज भारतीय जनता पार्टीसुद्धा या शहराच्या विकासाच्या बाबतीत करते की काय अशी पुणेकरांच्या मनामध्ये शंका येते. पंतप्रधानच नाही तर मुख्यमंत्रीसुद्धा योग्य टायमिंग हेरून एखादा निर्णय घेतात. कदाचित DP प्लानचा निर्णय हा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्री घेतील आणि पुन्हा श्रेय भाजपकडे लाटण्याचा प्रयत्न करतील. अनेक मुद्दे आहेत, पुण्याच्या अनेक समस्या आहेत ज्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. पुण्यामध्ये तुम्ही दिवसभर गाडी चालवली आणि तुम्ही कोणाला टक्कर मारली असं होत नाही. कुठल्याही रस्त्यावरती जा, मध्येच एखादी स्कूटी येते, मध्येच एखादी स्कूटर येते, मध्येच आता तर बुलेट येते आणि तुमच्या गाडीला धडक देऊन जाते. वाहतुकीचे पुण्यात 3-13 वाजले आहेत, बरोबर आहे? 100% वस्तुस्थिती आहे. पुणेकर नागरिक आज जर सगळ्यात कुठल्या समस्येने हैराण झाला असेल तर तो वाहतूक समस्येने झालेला आहे. मुंबईला जसं ठाण्यावरनं मुंबईला जाताना 2-2 तास तो त्याच्या लोकलमध्ये आयुष्यातले घालवतो, जायला 2 तास, यायला 2 तास. तसंच पुणेकर नागरिक 10 किलोमीटरच्या प्रवासाला त्याला किमान 1-1.5 तास चाललेला आहे. आणि या सर्वावर उपाय म्हणजे खरं तर ह्या महापालिकेच्या सत्ताधारी पक्षामधल्या लोकांना किंवा राज्य शासनातल्या लोकांना सहज करता येणं शक्य आहे. या शहराचे खासदार पूर्वी याच महापालिकेचे सदस्य होते आणि त्यांनी खासदार झाल्यावर सांगितलं की मी 1,000 बसेस केंद्र शासनाकडून या महापालिकेला आणून देतो. 1,000 नाही, 1 बससुद्धा त्यांनी आजपर्यंत या महापालिकेत दिलेली नाही. या शहरातल्या नागरिकांचा महत्त्वाचा मूलभूत प्रश्न आहे की PMPL ची जी सेवा आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रो येणार आहे, पण मेट्रो रस्त्यावर धावायला किमान अजून 7-8 वर्षे लागतील. तत्पूर्वी जर मोठ्या प्रमाणावर आपण बसेस घेऊ शकलो तर पुणेकरांचा प्रश्न संपणार आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना, आता मी इथे विरोधी पक्षात आहोत, आम्ही सातत्याने असं म्हणालो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी 2-व्हीलर मॅन्युफॅक्चर लोकांसाठी त्यांचे धंदा व्हावा म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं माथेरं केलं. आज आम्ही इथं महाराष्ट्रामध्ये सत्तेत येऊन 2 वर्ष झाले. साहेब, महाराष्ट्र शासनाने जर ठरवलं तर आम्हाला 500 कोटी रुपये ह्या बसेस घ्यायला देऊ शकतो सर. पण मी मगाशी जसं म्हणालो की त्यांनी जसं पूर्वी आम्हाला सापत्न भावनाची वागणूक दिली पुणेकरांना, त्याच पद्धतीचं साहेब या ठिकाणी वागणं याही शासनाचं चालू आहे. म्हणजे भाजप भाजपचं असं लोकांचं एकही संधी सोडत नाही आहे भाजपवर टीका करायची, आरोप करायची. पुन्हा तोच प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर आहे, तुमची 70 वर्षानुवर्ष आहे, तरी पुण्यात वाहतूक काही सुधरत नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार माजी पालकमंत्री पुण्याचे करतात काय, कुठल्या तोंडानं बोलतात? आपण पाहत असाल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आल्यानंतर जेवढे फ्लायओव्हर्स इथून मागील काळामध्ये कधीही नव्हते एवढे फ्लायओव्हर्स पुण्यामध्ये उभे राहिलेत.
म्हणजे किचं काय वाहतूक त्याच्यामध्ये वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने, मग त्याच्यामध्ये सार्वजनिक वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने बसेस मोठ्या प्रमाणामध्ये पीएमपीएलच्या ताफ्यात आणले. आपल्याला एक सांगू इच्छितो, JNORMच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फंडिंग या शहराला मिळत होतं, वाहतुकीच्या संदर्भात पीएम बसेस खरेदीसाठी मिळत होतं, परंतु भाजपचं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर JNORMमधनं मिळणारं फंडिंग त्यांनी त्या ठिकाणी रोखलं आणि त्याच्यामधनं आज स्वतःच्या पैशातनं आज आम्ही बसेस घेतोय. म्हणजे आज आपण पाहिलं असेल, आम्ही आत्ता 8-10 दिवसापूर्वी ठराव केले पीएमपीएलसाठी 1500 बसेस खरेदी करण्याचा, तर स्वतः पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल, स्वतःच्या खर्चातनं पैसे त्या ठिकाणी देते. शेवटी महानगर ही नगर मोठी होत चाललेली आहेत, महानगर होत चाललेली आहेत, याच्यामध्ये केंद्राचा आणि राज्य सरकारचा कुठंतरी हिस्सा असला पाहिजे डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये. अशा ज्या गोष्टी ज्या आहेत वाहतुकीच्या संदर्भातल्या किंवा सार्वजनिक वाहतुकीतल्या संदर्भातल्या BRTच्या संदर्भातल्या याच्या बाबतीमध्ये जो काही निधी द्यायचा तोही त्यांनी राज्य शासन आणि केंद्र सरकारने आपला पर्सेंटेज किंवा 40-60 अशा प्रकारे काहीतरी निर्णय घेऊन तशा प्रकारच्या योजना पुढे आणून तशा प्रकारचा निधी त्या ठिकाणी दिला पाहिजे. शेवटी शहर मोठं झाल्यानंतर सर्वांची जबाबदारी एक ते शहराला संपूर्णपणे ताकद देण्याची. पुण्यातल्या वाहतूक खोळंबाला जबाबदार कोण आहे? राष्ट्रवादी नाही म्हणतंय, काँग्रेस काय सांगतंय? बघा, खोटून बोल पण रेटून बोल हे भाजपचं वृद्ध वाक्य आहे. ह्यांचे खासदार अनिल शेळणे शनिवार ऑर्डर उभं राहून इलेक्शनच्या अगोदर सांगितलं होतं की गुजरात सारखी सक्षम वाहतूक आम्ही आणणार, पण आजपर्यंत त्यांनी बसकडे पाहिलं सुद्धा नाही. याच भाजपने सांगितलं की आजपर्यंत आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी सरव्यवस्थापक देऊ PMTला. 2 वर्ष झाली, श्रीकर परदेशी आणले, 8 दिवसात नेले, आजसुद्धा जनरल मॅनेजर PMPLला देता आला नाही. ह्याच मुख्यमंत्र्यांनी ह्याच भाजपच्या सरकारला अहो एक बस तर आणणं सोडू द्या, पण बसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तर सांगू द्यात. म्हणून पूर्वीची PMT आणि PCMT असावी म्हणून आम्ही म्हणतो की राज्य सरकार त्याला त्याच्यावरचा तुटीचा खर्च महानगरपालिकेने द्यायचा, पण महानगरपालिकेने प्रश्न विचारायचा नाही. आज JNORMच्या अंडर 750 बसेस आणल्यानंतर आज 3 वर्षानंतर एकही बस नाही आहे. आज जे काही बस घेतोय पुणे महानगरपालिका घेते, पण कंपनी स्थापन राज्य सरकार बसते, म्हणजे अधिकार राज्य सरकारकडं, पण तुटीचे सगळे नुकसान करायचं पुणे शहराने आणि त्याचं सगळं पाहायचं. म्हणून भाजपनी ह्याच्यामध्ये मुद्दामून हे PMPLला 2 वर्षाचं, या आधी सुद्धा वाहतुकीचे प्रश्न असेच होते ना, 2 वर्षातच सगळं भाजपनं मातेरे केलं असं कसं काय? संदर्भात मला आपल्याला सांगू इच्छितो मी की या शहराच्या ट्रॅफिकचं वाटोळं हे काँग्रेसनी केलंय. 1985 साली या वाहतुकीचा जीव असणारा HCMTR हा जो अंतर्गत आमचा जो रिंग रोड होती जो डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये 1985 साली आला, तो 2010 त्याकडे कोणी बघितलं नाही. मी स्थायी समितीचा अध्यक्ष झालो, त्याचा पहिला सर्वे चालू झाला, त्या दिवशी महापालिका प्रशासनाला कळू लागलं की HCMTR हा रस्ता डेव्हलप होऊ शकतो, जो अंतर्गत वर्तुळाकार रस्ता आहे, ज्यांनी ह्या ट्रॅफिकचं सोल्युशन 1985 साली काढलं होतं, परंतु या काँग्रेसनी सतत सत्तेत असताना त्याकडे बघितलं नाही. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी शहराच्या बाहेरचा अंतर्गत जो गोलाकार रस्ता आहे ज्याला आपण रिंगरोड म्हणतो तो मान्य केला आहे, हे यांनी कधीच केलं नाही. सतत त्यांच्याकडे सत्ता होती, PMT होती, ती डबघाईला गेली, म्हणून PCMT PMT एकत्र करून PMPML यांच्याच सरकारने केलं, यांचेच मुख्यमंत्री होते. आता हे तेच म्हणतात ते फेल आहे, त्यांनी जे केलं ते सगळं फेल झालं आहे, यांना ते करता आलेलं नाही आहे आणि आता भाजप ते सुधरवत आहे. मला पुन्हा मनसेला हा प्रश्न विचारायचा आहे की कचऱ्याचा प्रश्न तसाच आहे, वर्षानुवर्ष कचरा डेपोवरनं राजकारण पुण्यातून होत आहे, त्याच त्याच बातम्या पुन्हा नव्यानं येत आहेत. पहिले PMPLचं सांगू तुम्हाला? नाही, मला आता कचरा डेपोवरती बोलायचं. नाही, काय कचऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात बघितलं तर ह्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आमचे नगरसेवक आहेत बाबू वागसकर आणि वनिता वागसकर, त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये मोठा कचऱ्याचा प्लँट तयार केलेला आहे आणि त्यांच्या प्रभागातला आजूबाजूच्या प्रभागातला पूर्णपणे कचऱ्याचा प्लँट त्या ठिकाणी ठेवून ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा आणि त्या ठिकाणी वेगवेगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी काढलेले आहेत. अशा प्रकारचे जर सगळ्या पुणे शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जर झालं तर पुणे शहरामध्ये कचरा उरळीला टाकण्याची आवश्यकता नाही पडणार किंवा वडूजला जाण्याची पण आवश्यकता पडणार नाही. परंतु हे करण्याचं व्हिजन जे विजन असलं पाहिजे ते विजन कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही असं मला या ठिकाणी जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे म्हणतोय. विजन कोणाचकडे नाही, ते त्यांच्याचकडे आहे, पण त्यांचं विजन काही बाहेर येत नाही. नाही, कचऱ्याचा विषय तुम्ही लक्षात घ्या, 2 वर्ष झाली तुम्ही कचऱ्यावर एकही आंदोलन पाहिलं नाही. का नाही पाहिलं? की पूर्वी जे आंदोलन करत होते ते आता सत्तेत आहेत,
म्हणजे आंदोलन फक्त दिखाव्यासाठी होतं त्यावेळेचं, नाहीतर प्रत्येक जागी प्रोसेसिंग प्लांट, तिथं प्रत्येक जागी तुम्ही फुरसुंगीची बघा किंवा नवीन जागा घेतली त्या जागी जाऊन दिलं नाही. पण आत्ताचे जे पूर्वीचे आता आत्ताचे जे आमदार आणि मंत्री आहेत बापू शिवतरे, त्यांनीसुद्धा आंदोलन केलं, पण 2 वर्ष त्यांना एकदाही कचऱ्याचा त्रास झाला नाही. आता म्हणजे मग आता असं समजायचं की त्यावेळेचे आंदोलनं ही दिखाव्यासाठी होते आणि आता 2 वर्षामध्ये सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. राष्ट्रवादी काँग्रेस कचरा डेपोचा प्रश्नसुद्धा सोडवण्यात कमी पडला. कचरा डेपोचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहिलं असेल 5 ते 50 टनाचे बायोगॅस प्रकल्प प्रत्येक प्रभागामध्ये आपण उभे केलेले आहेत. आज आपण पाहिलं असेल तळेगावचा येतं CNG आपण त्याच्यापासून कचऱ्यापासून निर्माण करण्याचं काम करतोय, म्हणजे अशा प्रकारे. परंतु राज्य शासन त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही. शेवटी कचऱ्यावरती सायंटिफिक प्रक्रिया करून त्याला प्रोसेस करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी लँडफिलसाठी जागा लागते. जागेसाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना कितीतरी वर्षापासून मागे लागलोय. मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसच्या की आताच्या या भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडे मागे लागलो, जागा द्या, जागा द्या. शेवटी देवाचे रोळे काँग्रेस पृथ्वीराज चव्हाणांच्याच मागे लागलो होतं हे महाराष्ट्राला माहिती आहे. नाही नाही ते तेव्हा लागलोच होतो, परंतु आता देवेंद्र फडणवीसांच्या मागे लागलेले आहे. परंतु जागेचं अजिबात कायमच फक्त आश्वासनं मिळाली, जागा मिळाली नाही. आणि त्यावेळेसचे जे आत्ता सांगितलं की आत्ता जे मंत्री आहेत हेच त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते, गाड्या अडवणे, गाड्या फोडणे. परंतु आज जे सत्तेत बसले, सत्तेत बसल्यानंतर यांना कचरा प्रश्न आठवला नाही का? आतापर्यंत बसल्यावर होत आहे काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आश्वासनं देतात आणि मध्येच मग भूमिपूजनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम करून घेतात आणि सगळं श्रेय लाटतात. असं कसं काय करता तुम्ही? जो काम करेल त्याला क्रेडिट मिळेल. या संदर्भात वन खात्याची जवळजवळ 100 हेक्टर जागा ही अलॉट केलेली आहे. त्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे, वन खात्याला जागा द्यावी लागती. तर वडूची जी जागा राज्य सरकारने कचरा डेपोसाठी दिली होती, परंतु संभाजी महाराजांचं तिथं समाधीस्थळ असल्यामुळे तिथेल गावकऱ्यांनी विरोध केला, म्हणून ती जागा वन खात्याला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणि आता वन खात्याकडनं ती कचरा डेपोला जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया दिल्लीपर्यंत ती जाते आणि दिल्लीवरनं येते, नागपूरला जाते आणि येते, भोपाळला जाते आणि येते. आम्हाला कुठं जाते? संघात जाते. नाही नाही नाही, नागपूरला वन खात्याचं मुख्य सेंट्रलचं ऑफिस आहे, एक भोपाळला आहे आणि एक दिल्लीला आहे. अशा तिन्ही स्तरावर त्याच्या परवानग्या असतात. त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया चालू आहे. त्या उलट भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या वॉर्डाचा कचरा आपल्या वॉर्डात जिरवा ही भूमिका घेतली आहे. त्यातून माझ्यासारख्या म्हणजे माझ्या प्रभागात 15 टनाचा कचऱ्याचा प्रकल्प चालू आहे. उपक्रम खूप झाले आणि ते लोकांना लक्षात पण राहत नाही इतके झाले. प्रश्न आपण राजकारणाचा भाग सोडूया, पण कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे? सर, कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये खरंच या शहरामध्ये राजकारण होते असं माझं मत आहे. सातत्याने राज्य शासनावर अवलंबून राहण्याची गरज नाही. या महापालिकेचा स्थायी समितीचा अध्यक्ष असताना मी जपानमधल्या टेक्नॉलॉजी वापरून या ठिकाणी भर पेठेमध्ये सुद्धा कचऱ्याचं या ठिकाणी आपण वर्गीकरण करू शकतो, ज्याचा वास येणार नाही, असे अनेक प्रकल्प आणले. पण प्रत्येक प्रकल्पामध्ये राजकारण पाहायचं हे खरंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांचं. आता भाजप काही ठिकाणी होत असेल, पण त्यांनी यांना तर बोलण्याचा अधिकार नाही आहे. तुम्हाला भाजपवर टीका करण्याचा अधिकार आहे. नाही, भाजपवर टीका जिथं त्यांचं चुकत असेल. हे बघा साहेब, आमची बांधिलकी जनतेशी आहे, त्यामुळे जनतेचा हिताला जिथं त्रास होईल तिथं आम्ही. शिवसेनेची बांधिलकी जनतेशी आहे, त्यामुळं ते भाजपवर टीका करतात. तर या ठिकाणी महाराष्ट्र शासन सवय नाही महाराष्ट्रामध्ये मुंबई पाठोपाठ पुणे महापालिका खऱ्या अर्थाने मोठी आहे, बजेटनी मोठी आहे, साईजनी मोठी आहे. या महापालिकेला स्वतःचे प्रकल्प उभे करता येऊ शकतात, पण सातत्याने शासनावर टीका करायची की जागा देण्यावर अवलंबून राहायचं, अवलंबून राहायचं ही आवश्यकता नाही. शहर जर मेट्रो होत असेल, आम्ही हे शहर जर स्मार्ट करणार असू, तर स्मार्ट करण्या शहर होणाऱ्या शहरामध्ये कचऱ्याचं वर्गीकरण हा मूलभूत विषय आणि तो आम्ही महापालिका म्हणून करू शकतो. पण ह्या दोन्ही माझ्या मित्र पक्षांनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी, कधी ह्या शहराच्या कचरा या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं नाही. त्याचं कारण असं आहे की याच्या वाहतुकीमध्ये ह्याचं जे टनांवर खर्च असतो याच्यावर या सगळ्यांचं लक्ष आहे. ठेकेदारीकडे, कंत्राटाकडे असं हे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं एक्सप्लॉयटेशन होत असू शकतं, पण
या शहराचा कचऱ्याचा प्रश्न हा सर्वदा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाचा प्रश्न नसून तो या महापालिकेचा आहे. 74व्या घटनादुरुस्तीनुसार महापालिकेला अनेक आयुधं दिलेली आहेत, अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार वापरायचेच नाहीत असं या सत्ताधाऱ्यांनी ठरवलेलं आहे. आणि ह्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी किती ओरडू दे, येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी न केलेल्या कामाचा जाब लोक मतपेटीद्वारे 100% विचारणार आहे. लोक निवडणुकीत जाब सर्वांनाच विचारणार आहे, मग तो सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे. खरं तर राजकारण आता खूप गमतीशीर होत आहे. एकीकडं आघाडी आणि दुसरीकडं युती होते की नाही हे सर्वांना माहिती आहे की आघाडी पण होत नाही आणि युती पण होत नाही, यावरच आपण चर्चा करणार आहोत. पण पुन्हा एक ब्रेक घेऊया, पहा फक्त महाराष्ट्रवर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. खरं तर महापालिकेची निवडणूक खूप महत्त्वाची आहे, खास करून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये महापालिकेची निवडणूक आहे आणि सर्वांचं लक्ष पुणे पिंपरी चिंचवडकडं का असणार आहे, कारण इथं बिग प्लेयर्स आहेत. एकीकडं गिरीश बापट जे राज्य मंत्रिमंडळातले वजनदार मंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यांचे विरोधक म्हणून पुण्याचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. त्यामुळं गिरीश बापट तर म्हणाले की आमचा क्रमांक एकचा शत्रू कोण, तर राष्ट्रवादी काँग्रेस. आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे कोण, तर अजित पवार. संभाजी ब्रिगेड, तुम्ही या सर्व राजकीय पक्षांबरोबर आता राजकीय पक्ष झालेला आहात आणि तुम्हाला आता बिग प्लेअर बरोबर फाईट करायची आहे. गिरीश बापट, अजित पवार, तुमचा टिकाव किती लागेल? तुमची तर पाठी कोरी आहे. आम्ही संभाजी ब्रिगेड जरी राजकारणातनं आत्ता आलेलो असेल तरी समाजकारणाचा किंवा या सगळ्यांच्या कामाचा आमच्याकडे लेखाजोख आहे. हे जरी नावाला भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे असतील तर हे सगळे एकत्र आहेत. म्हणजे परवा अजित पवार असतील तर आज गिरीश बापट आहेत. हे यांच्यावर एकमेकाला राजकीय फैरी करतात, परंतु ज्यावेळेस महापालिकेच्या सभागृहात बसतात किंवा कुठल्या निर्णयावर भूमिका घ्यायची असते त्यावेळेस हे अंतर्गत पुणे पॅटर्नच्या नावाखाली एकत्र येतात. कधी भाजप, राष्ट्रवादी आणि मध्येच मनसे सपोर्ट करून सत्तेवर येतात किंवा काँग्रेसला बाजूला सारून हे सगळे अशा पद्धतीने करतात. म्हणजे हे फक्त वेगळे वेगळे लेबल्स आहेत, हे सगळे एकच आहेत. आणि यांच्या सगळ्यांना आमची अशी मागणी आहे की आता आमच्या हातात पुणेकरांनी संभाजी ब्रिगेडच्या हातात सत्ता द्यावी. ब्रिगेडचा मुद्दा काय असणार आहे, जातीवर मत मागणार आहे? नाही नाही, संभाजी ब्रिगेड हा जातीवर या देशामध्ये भारतीय राज्यघटनेवर राजकीय पक्ष बनला तर जातीवर मत मागणार नाही. नाही नाही, जातीवर पक्ष कोण म्हणतं? संभाजी ब्रिगेड काय होतं? संघटना जरी असल्या तरी त्याच्यात बहुजन समाजाचा हा पक्ष आहे, बहुजनांचा पक्ष आहे. याच्या समाजासाठी संभाजी ब्रिगेड अशीच ओळख आहे. अशी ओळख माध्यमाच्या द्वारे लावली जाते, परंतु कार्यकर्त्यांना जर विचारलं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बुद्धांपासून आज फुले शाहू आंबेडकर असतील यांच्या विचारांनी काम करणारी संघटना, हे जरी पुरोगामी म्हणत असतील तर अस्सल पुरोगामी जर कोणी असेल तर ते संभाजी ब्रिगेड आहे. म्हणून आम्ही विचारांनी काम करत होतो, आज आम्ही राजकीय, कारण ह्या लोकांनी समाजाचं एवढं नुकसान केलं. कुठलीही समाजाची मागणी असली, कुठल्याही समाजाची, ह्यांनी फक्त गाजर दाखवण्याचं काम केलं. आता हे यांनी गाजर दाखवलेला आहे आणि संभाजी ब्रिगेड हा वेगळा विचार घेऊन येत आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, संभाजी ब्रिगेड ह्यांनी इलेक्शन खरं लढवलीच पाहिजे, कारण इलेक्शन लढवल्याशिवाय कळणार नाही की आपलं कोण परक कोण. आणि त्यांनी जे जातीच्या आधारावरती भांडवल केल्यानं काय होतं तेही कळेल. हा, ते कळेलच, त्यावरती जास्ती भाष्य करणं योग्य नाही. परंतु त्यांचा पण एक नवीन राजकीय पक्ष आहे, त्यांना मी येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा देतो. हा ठीक आहे, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. मला मनसेला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आघाडीमध्ये पण नाही आणि युतीमध्ये पण नाही, काँग्रेस राष्ट्रवादीचं काय होईल ते होईल, किंवा युतीमध्ये भाजप शिवसेनेचं काय होईल ते होईल, मनसेचा एकला चालू रे आहे. मला एकच विचारायचं आहे, मनसे पुण्यात तरी 24 तास राजकारण करतं का? 100% 24 तास राजकारण करतं. 24 तास राजकारण ह्याचा उद्देशच मुळात एवढा आहे की मनसे पुणे शहरामध्ये आज बरेच जण मानतात की मनसेचे काही नगरसेवक भाजपकडे चालेत वगैरे, परंतु जे स्ट्रॉंग नगरसेवक आहे तेच भाजप चोरण्याचा प्रयत्न करते. भाजप हे राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा पक्ष आहे, कारण की निवडून येणाऱ्या लोकांना एकत्र करून जो पक्ष आला तो राष्ट्रवादी. तसंच भाजप पण येणाऱ्या काळामध्ये निवडून येणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी भाजपची सत्ता आणण्याचा प्रयत्न करताल. पण मला असं वाटतं की पुणेकर जनता सुज्ञ आहे, हुशार आहे, ते भाजपच्या हातात सत्ता देणार नाही. काँग्रेस हा पक्ष ना अजगरासारखा आहे, फार सुस्त आहे. निवडणूक दिसली की मात्र तो त्याचा सुस्तपणा बाजूला पडतो आणि तो कामाला लागतो. आता तुमच्या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या,
विरोधी पक्षाच्या उमेदवारालाही वाटतं की काँग्रेसचं तिकीट मिळालं पाहिजे. म्हणजे इतकं ते ग्लॅमर काँग्रेसच्या तिकीटाचं आहे. पण पुण्यामध्ये काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष बनेल असं काही लोकांना वाटत नाही. त्याचं उदाहरणच तुम्ही आता नेतृत्वच नाही आहे. आयात केलेलं नेतृत्व इथं पुणेकरांवर लादलं जात आहे. काँग्रेस पक्षाला कधीही नेतृत्वाचा अभाव कधी भासला नाही. आमचं नेतृत्व म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधीचे आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसचा हा नेतृत्व करण्याच्या क्षमतेचा असतो. म्हणून तुम्ही ह्याच्या अगोदरच्या इतिहास जरी बघितलं, काँग्रेसने जरी पराजय केला तर त्याच दुपटीत उमदीने परत उठलेलं आहे. तुम्ही मला परत एकदा आठवण करून देतो की पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही 10 वर्ष विरोधात जरी राहिलो पण आम्ही एकदाही कधी आमची भूमिका बदलली नाही किंवा दुसऱ्याबरोबर जाण्याचं किंवा सेक्युलर सोडून जातीयवादी पक्षाबरोबर जाण्याचं जे आमच्या मित्र पक्षांनी केलं किंवा दुसऱ्यांनी केलं. काँग्रेस पक्षाने आपले ध्येय धोरण आणि आपली चाल व्यवस्थित ठेवली. पुणे शहरातला मतदार हा आजही काँग्रेसचा आहे. तो त्याला त्याची चूक लक्षात आली असेल. तो ह्या वेळेला आता ज्यांनी भाकरी परतायची भाषा केली, ज्यांनी आम्हाला आच्छेदीन बोलले, आता त्यांना दोन्ही कळलं की हे दोन्ही फसवेत. ते पुन्हा एकदा परत काँग्रेसवर विश्वास ठेवून बहुमताने निवडून दिली. मला तुम्हाला एक जेन्युइन प्रश्न विचारायचा आहे. पुण्यामध्ये दुसरे सुरेश कलमाडी असं एखादं काँग्रेसचं नेतृत्व पुढे येईल का की जो काँग्रेसला पुन्हा ट्रॅकवर आणू शकेल? मी परत तुम्हाला एकदा सांगतो की तो विषय जसा होता, आज विश्वजित कदम आहेत, त्यांना मदत करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आहेत, हर्षवर्धन पाटील आहेत. ना मदत करण्यासाठी स्वयंभू नेतृत्व नाहीये ना. विश्वजित कदमांचं सुद्धा स्वयंभू नेतृत्व आता, ते लोकसभेचे उमेदवार होते आणि आम्हाला जर ते गायब झाले अशी टीका होते. गायब झाले तुमच्याकडनं नसेल पण काँग्रेस पक्षामध्ये रोज हजेरी आहे, रोज लोकांबरोबर संपर्क आहेत आणि मी तुम्हाला आजच सांगतो येणारी लोकसभा सुद्धा त्यांचीच असणार आहे. म्हणून मला डाऊट आहे. नाही नाही त्यांची असणार. ह्यांनाही आतापासून सुधारलं उभे राहणार, 100% उभे राहणार आणि निवडून येणार. विश्वजित कदम पण डाऊट निर्माण झाला की ते उभे राहणार नाहीत. उभे राहणारच ना, म्हणून सांगतोय तुम्हाला. त्या हिशोबाने तयारी रोजची सुरू आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ते नाही, पण काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांबरोबर रोजच्या संपर्कात ते आणि आमचे नेते असतात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे एक समीकरण आहे. आणि जे कोणी जाणकार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचे त्या सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारचंच चालतं. अजित दादा जे म्हणतील ते होतं. पुण्यावर दादांचं विशेष लक्ष आहे. पुणे महापालिका कुठल्याही परिस्थितीत हातातून जाऊ द्यायची नाही असा पण अजित पवारांनी केला आहे. पण मग एकीकडं अंकुश काकडे, वंदना चव्हाण, बाकीचे नेते यांच्यामधल्या ज्या कुरगुरी आहेत ना, त्यामुळं पक्ष मात्र काही पुन्हा ट्रॅकवर येत नाही आहे. आपण म्हणताय ते बरोबर आहे. राष्ट्रवादीमध्ये वाद आहे, नेत्यांमध्ये वाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं खंबीर नेतृत्व अजितदादा आहेत. आणि आजपर्यंत काय खालच्या बाबतीत सांगतो आता, कारण खंबीर नेतृत्व आहे पक्षामध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही कुरबुऱ्या नाहीत. शेवटी संघटना पक्ष मोठा झाला तर अशा कुरबुऱ्या होत असतात, परंतु त्या कुरबुऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला कुठं जाणवणार पण नाही आहेत. इतर वेळी त्या थोड्याफार असणारच. कोणतंही घर मोठं जर एखादं कुटुंब मोठं असेल तर घरामध्ये भांडायला भांडं वाचतंच आणि तेच प्रकार थोडंफार राहणारच आहेत, त्याच्यामध्ये काय ना. परंतु आज आपण पाहिलं पाहिजे गेल्या 10 वर्ष या पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे आणि सत्ता असल्यानंतर जो पुणे शहरामध्ये विकास केलेला आहे, ज्या डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेल्या आहेत त्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली झाल्या. अनेक योजना आहे पुणे शहरात, आता 24/7 सारख्या अनेक योजना त्या आणलेल्या आहेत आणि त्याच्यामधून अजितदादाचं नाव घेतलं की बाकीचे नेते पुण्यातही येत नाहीत. सर्व येतात असं काही नाहीये, असं आपलं फक्त म्हणणं आहे. परंतु शेवटी नेतृत्व हे नेतृत्व असतं आणि नेतृत्व असल्यानंतर कोण येत नाही असा विषय नसतो. मला एक प्रश्न विचारायचा आहे, काँग्रेस बरोबर राष्ट्रवादीची आघाडी झाली पाहिजे का? याच्या बाबतीतले निर्णय आमचे वरिष्ठ पातळीचे नेते देतील. प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आहेत, पवार साहेब आहेत, दादा आहेत, हे त्यांच्या लेवलला निर्णय घेतील आणि ते जे निर्णय घेतील तो आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य राहील. राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसनं आघाडी करावी का? समविचारी पक्षांची आघाडी करण्याची आमची तयारी आहे, पण ती जर सन्मानपूर्वक होणार असेल तर. काँग्रेसच्या समविचारी पक्षांमध्ये राष्ट्रवादी येतो का? अगदी. म्हणून मी सांगतो आजपर्यंत तरी ते स्वतःला सेक्युलर म्हणतात आणि आमच्यासाठी तरी ते समविचारी पक्ष आहे. म्हणून जर आघाडी होणार असेल तो सन्मानपूर्वक जर होणार असेल तर आमची तयारी आहे. सेक्युलर मतं मिळवण्यासाठी तरी काँग्रेस बरोबर आघाडी करेल का राष्ट्रवादी पक्ष? हा आमचा सेक्युलर मतं मिळवण्यासाठी तरी काँग्रेस पार्टी हे सेक्युलर पक्षच आहे, त्यामुळे काय सेक्युलर पक्ष मतं मिळवण्यासाठी काँग्रेसच पाहिजे असं काही नाहीये. बरं, भाजप सगळीकडे जोर लावते, पुण्यात तर खूपच जोर लावते आणि गिरीश बापटांच्या नेतृत्वात जोर लावते. फक्त गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जवळ करण्यासाठी संजय काकडेंवरती जबाबदारी दिली आहे.
नाही असं काही नाही आहे. भारतीय जनता पार्टीला एक वैचारिक अधिष्ठान आहे. त्यांनी कधीही आपल्या विचाराशी प्रतारणा केलेली नाही आहे. भारतीय जनता पार्टी अशी वरवरची पार्टी नाही आहे की आज आत्ता आली कोण आलं म्हणून विचार बदलला असं कधी होणार नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीत सगळं तोलून मापूनच केलं जातं आणि अशा प्रकारची कुठली प्रवृत्ती ही पार्टीत कधी वाढली नाही आणि वाढू देणारही नाही. आणि पार्टीची रचनाच तशी नाही आहे मुळात. त्यामुळे संजय काकडेंचा प्रवेश हा जाहीरपणे भाजप करून घेत नाही. नाही नाही, संजय काकडे हे भारतीय जनता पार्टीचे सहयोगी खासदार आहेत आणि ते पार्टीसाठी प्रयत्न करतायत आणि या पार्टीसाठी कोणी कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत प्रयत्न करतच राहणार आहे. गिरीश बापट कमी पडतायत प्रयत्नात? निश्चित नाही. त्यांना मदत म्हणून एक टीम म्हणून या ठिकाणी काम चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीने जे काही काम केलंय म्हणजे आत्ता आपण सगळ्यांची पोटदुखी बघितली की भारतीय जनता पार्टीचे 8 खासदार, एक खासदार, 8 आमदार, एक खासदार, एक 8 आमदार, अहो लोकांनी ठरवलंय भारतीय जनता पार्टीच्या मागं उभं राहायचं. कारण भारतीय जनता पार्टी हाच एक सक्षम पर्याय या शहरात दिसतोय आणि लोकांना काम करणारी पार्टी दिसतीये, नीतिमत्ता, वैचारिक अधिष्ठान असलेली पार्टी दिसते आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि इतर पार्टीतला कार्यकर्ता यातला फरक हा लोकांना कळलाय आणि त्यातूनच ही मोठी क्रांती 3,25,000 मतांनी लोकसभेचा खासदार निवडून येतो. ह्या शहरात 8 आमदार 50,000 ते 1,00,000 फरकाने निवडून येतात. हे एका दिवसात होऊ शकत नाही. यात एक वैचारिक बदल आल्याशिवाय हे होऊ शकत नाही. त्यामुळे आपलं जे म्हणणं आहे त्या पद्धतीची कार्यपद्धतीच, कार्यप्रणालीच भारतीय जनता पार्टीची नाही. एक वैचारिक अधिष्ठान आहे, काही नियम आहेत, त्या प्रणालीवरच ही पार्टी चालते. ही पार्टी वरवर खळखळ वाहणारी नाही, खोल अथांग सागरासारखी खोल पार्टी. भाजप पार्टी विथ डिफरन्स आहे हा दावा त्यांचा कायम आहे. शिवसेनेचं मत मात्र भाजपविषयी नेहमी वेगळं राहिलेलं आहे. अलीकडचं तर ते खूपच एकदम प्रकर्षानं जाणवणारं आहे. पुण्यामध्ये शिवसेना भाजप बरोबर जाईल? मी पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी माझं मत मांडतो. आत्ता माझ्या मित्रांनी सांगितलं की पार्टी विथ डिफरन्स, पण या ठिकाणी पुणेकरांवर अन्यायकारक पाणीपट्टी वाढ, प्रॉपर्टी टॅक्सची वाढ कारण नसताना करण्याच्या राष्ट्रवादीच्या ठरावाबरोबर आम्ही सभागृहाच्या बाहेर शिवसेना आंदोलन करत असताना देखील हे गेले. कुठच्याही गरजेशिवाय पुणेकरांवर लादलेली पाणीपट्टी वाढ आणि प्रॉपर्टी टॅक्सची वाढ ही मोठ्या प्रमाणात होती. अनेक निवडणुकीमध्ये शिवसेना सुद्धा होती पाणीपट्टी आमच्यावर. पाणीपट्टी नाही, मी तुम्हाला नाही, मी अजेंडा दाखवतो हे बोलताना तुम्हाला त्यांनी टोचलं कसं? मी मान्यच करणार नाही. शिवसेनेने विरोध केला, शिवसेनेने याला विरोध केलेला. सभागृहाच्या बाहेर आम्ही आंदोलन करत असताना देखील त्यांनी राष्ट्रवादीच्या बरोबर जाऊन पुणेकरांवर भाडेवाढ लादलेली. भाजपने 100% वस्तुस्थिती काय नाही, त्यांना राष्ट्रवादी बरोबर जाऊन तुम्ही पुणेकरांवरती पाणीपट्टी लादली. हे सुद्धा आमच्या बरोबर होते प्रॉपर्टी टॅक्स. या महापालिकेत महापालिका चालवण्यासाठी ज्या दिवशी आधी त्यांचं ऐकून घ्या. आम्ही जर हे म्हणतात तसं आम्ही पाणीपट्टी वाढीला जर यांना समर्थन दिलं असेल तर आम्ही याच्यानंतर राजकारण करणार नाही. यांनी पाणीपट्टीची वाढ का केली हे विचारू. ह्या ही महापालिका चालवत असताना तुम्हाला काहीतरी जबाबदारीचं भान पण ठेवावं लागेल आणि ही महापालिका चालवत असताना काही कटू निर्णय, काही कठोर निर्णय तुम्हाला प्रशासक म्हणून घ्यावे लागतील. त्यातनंच काही भूमिका जर का भारतीय जनता पार्टीने घेतल्या असतील ह्या ह्याच्यासाठी. ही महापालिका तर राष्ट्रवादी चालवते. राष्ट्रवादी चालवते म्हणजे आमची त्यांची सत्ता असेल, परंतु ह्या पुणेकरांच्या भल्यासाठी जर का कुठली योजना येणार असेल, 20 राज्य सरकार देत असेल 24/7 25 वर्षासाठी यांनी पाणीपट्टी वाढवण्याचा ठराव केलेला आहे. महापालिकेच्या कायद्यामध्ये दरवर्षी पाणीपट्टीचे रेट निश्चित करण्याचा कायद्याने बंधन असताना सुद्धा या दोघांनी मिळून पुणेकरांवर पुढच्या 25 वर्षासाठी पाणीपट्टी लादली होती. या दोघांनी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप. आमच्यामुळे नाही नाही, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी. आता आम्हाला बोलून देणार असेल तर बोला बोला बोला. अहो मुख्यमंत्र्यांचा तुम्ही खास विश्वास बोला नाही. यात 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 असं आहे, 24/7 जी योजना आहे ती योजना मान्य करण्यासाठी त्यात एक टेबल होतं. ते टेबल मुख्य सभेने मान्य केलंय. हे मुख्य सभेने सर्वानुमते बहुमताने मान्य केलं. बहुमतात बहुमत जेव्हा बहुमतात ज्या दिवशी मान्य केला त्यावेळेस राष्ट्रवादीने मतदान केलं असेल, भारतीय जनता पार्टीने मतदान केलं असेल, अजून काही सभासदांनी मतदान केलं असेल. त्यामुळं तो पुणे शहराच्या हितासाठी केलेला निर्णय होता. परंतु शिवसेना ही कायम विसरते
की भारतीय जनता पार्टी हा त्यांचा सहकारी पक्ष आहे आणि ते कायम भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध भूमिका घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल अशी भूमिका घेते. भाजप हे कायम विसरते की शिवसेनेला सुद्धा गोंधळायचं असतं, त्यांचं पण कौतुक करायचं असतं, त्यांना पण अधिकारातला वाटा द्यायचा असतं असं त्यांना वाटतं. माननीय उद्धव साहेबांना घेऊन आता सगळी भूमिपूजना केली. आम्ही सत्तेत त्यांना त्यांचा सन्मान देतो, त्यांना मंत्रीपद आहेत, परंतु त्यांचा प्रत्येक नावाला नाही नाही आता प्रत्येकाला अधिकार दिलाय. वापर कसा करायचा अधिकार, मनगडात दम असावा लागतो अधिकार. शिवसेनेच्या मनगडात दम नाही म्हणते. आमच्या मनगडात दम कधी येते किती आहे ते आगामी निवडणुकीमध्ये दिसेल. आम्ही या ठिकाणी राजकारणाला राजकारण करत नाही आहोत. आमची बांधिलकी जनतेशी आहे. पुणेकरांवर पाणीपट्टी वाढ, प्रॉपर्टी टॅक्स वाढण्याची कोणती गरज नव्हती. अकारण ढवळ्या सगळे पोळा बांधला, वाढणे पण गुण लागला, त्यांना वाटलं वाढवा की यांनी त्यांना हसात दिली. अशा अनेक गोष्टी ह्या शहरांनी पाहिलेल्या आहेत. जिथं चांगलं आहे तिथं आम्ही सगळ्यांच्या बरोबर आहे. विकासामध्ये राजकारण नाही, पण जिथं जनतेवर अन्याय होणार त्या अन्यायाच्या विरोधामध्ये शिवसेना निश्चितपणे जनतेच्या बाजूने उभी राहणार आहे. शिवसेनेची भूमिकाच वेगळी आहे. जनतेबरोबर आहोत म्हणून भाजपला कायम विरोध आहे आणि हा विरोध आता पुण्यातही वाढत जाणार आहे हे स्पष्ट दिसतं आहे. पुण्याचे प्रश्न सुटतील का? पुण्याच्या प्रश्नांना न्याय मिळेल का? निवडणूक तोंडावर आली आहे, आता तरी राजकीय पक्ष पुणेकरांना विश्वासात घेऊन त्यांना काय पाहिजे हे सांगेल का? आणि महत्त्वाचं म्हणजे आगामी पुण्याचा महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्ष कोण असेल याचं उत्तर सर्वसामान्य पुणेकरांना आज तरी माहीत नाही आहे. कारण आता सत्तेत असं झालेलं आहे की सध्या पुण्याचे महापौर राष्ट्रवादीचे आहेत, उपमहापौर काँग्रेसचे आहेत, पण विरोधी पक्ष कोण आहेत तर काँग्रेस आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे की आता पुढं काय होणार आहे. म्हणूनच पुण्याची ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. आज आपण इथंच थांबतो आहोत. पहा फक्त महाराष्ट्रवन.